नमस्ते मित्रांनो गेटॉल स्पेशल या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आताची सर्वात मोठी बातमी शाळा संदर्भाने आपल्याला प्राप्त होत आहे सरकारने घेतलेल्या अन्यायकारक निर्णयाच्या विरोधामध्ये आता राज्यभरातील सर्व शाळा एक दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आता संघटनांनी घेतलेला आहे चार ते पाच दिवसांपूर्वी चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांसंदर्भामध्ये राज्य सरकारने जे परिपत्रक काढलेलं आहे याचा सर्व राज्यभरातून निषेध व्यक्त केला जात आहे आणि याचाच एक प्रकारे अजून एकदा निषेध म्हणून राज्यभरातील सर्व शाळा या शुक्रवारी बंद ठेवण्यात येणार आहे या संदर्भाने अतिशय महत्वाचे अपडेट आपल्याला प्राप्त होत आहे सविस्तर आपण पाहणार आहोत त्या अगोदर तुम्हाला ही माहिती आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी गेट ऑल स्पेशल या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला पाहूया सविस्तर तीन पक्षाच्या सरकारने अलीकडे शिक्षणावर विपरीत परिणाम करणारे अनेक निर्णय घेतले आहेत त्याचपैकी चतुर्थ श्रेणी कर्मचारी हा महत्वाचा घटक असताना शिपाई पदे रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचा हा नवीन आकृतीबंध शासनाने मागे घ्यावा अन्यथा ता शुक्रवारी तारीख अठरा रोजी शाळा बंद आंदोलन करणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांनी पत्रकाद्वारे दिला आहे पत्रकात माहिती दिली आहे की चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांच्या सेवा संपवणे व त्याबाबत शाळांना विद्यार्थी संख्येच्या प्रमाणात तुटपुंज अनुदान देणे हा अत्यंत घात निर्णय मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्र्यांसह मंत्रिमंडळाने घेतलेला आहे यावर शिक्षक व पदवीधर आमदारांसह कोणीही आमदारही बोलत नाही शाळा चालवण्यासाठी शिपाई संवर्गातील सर्व कर्मचारी लागतात मग हे कर्मचारी पाच ते दहा हजार अनुदानात कसे मिळणार भत्त्यावर काम करण्यास कोणीही कर्मचारी मिळणार नाही शिपाई ते हमाल प्रयोगशाळा परिसर ते चौकीदार ही सर्व कामे पाच हजार अनुदानात एक कर्मचारी कसा करणार मग इतर सर्व कामे कोणी करायची वास्तविक पाहता निर्णयामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होणार आहे चाळीस विद्यार्थ्यांच्या मागे बांधलेली स्वच्छता गृहे शौचालय कोण साफ करणार यातही सरकारने ग्रामीण आणि नगरपालिका आणि महानगरपालिकेतील शाळा असा भेदभाव केला आहे याचा अर्थ हे सरकार फक्त शहरातील शाळांकडेच लक्ष देत आहे श्रीमंतांना दर्जेदार आणि गरीबांची हेळसांड होऊन शिक्षणातील दरी वाढेल हा निर्णय मागे घेतला नाही तर मुख्याध्यापक महामंडळ महाराष्ट्र राज्यातील सर्व शिक्षक संघटना चतुर्थ श्रेणी कर्मचारी महासंघ शिक्षण संस्था महामंडळ तसंच शिक्षण संस्थांच्या जिल्हा संघांनी सर्व आघाड्यांवर लढण्याचे ठरवले आहे या लढ्याची सुरुवात म्हणूनच शुक्रवारी तारीख अठरा रोजी शाळा बंद आंदोलन करण्यात येईल शिक्षण संस्था संबंधित संघटनांनी शाळा बंद ठेवून या शासनाच्या धोरणाचा निषेध करावा असे आवाहनही थोरात यांनी केले आहे